नमस्कार, माझ्या नाट्याचे तिचं नाव आहे जाहिराती खोटा डबेले। ए आई ए आई, मला भूक लागली आहे ग, काय म्हणतेस देतेस दे ना ग लवकर, माझ्या पोटात काळे लागले काळे ना तर कोकिळा चिमणी पोपट सारे पक्षी उडू लागले, आणि त्या पक्ष्यांसोबत वाघ सिंह ते प्राणी सुद्धा झाले आहेत ग, माझ्या पोटाचं प्राणी संग्रहात झाले। आई दे ना ग लवकर। काय म्हणते देवाने तुला दौलत हाती रे, मग ती जाहिराती ती आई कशी म्हणते भूक लगी बस दो मिनिट, मला मॅगी दे ना ग खायला, काय म्हणते दूध पी, आता दूध पिलं काय मांजर आहे का, म्याव म्याव म्याव, नको दूध, मला आईस्क्रीम दे ना ग खायला, काय म्हणतेस दात खराब होते नाही होत ग आई, आई तुला तर ना कायच माहिती नसतं, अगं डिशन डिशन करेल ना आपली पॅप्सुडेन, बरं आई जाऊ दे। मला कॅडबरी दे ना ग खायला, काय म्हणतेस कॅडबरी आणि असतं ह्या पाहिजेच सांगते चुकीचं, दायरा तिथून की काय म्हणतो मिल्की बार क्यू मी द पावर, मग काही त्या आळ्याने शक्ती मिळते, बर आई जाऊ दे। माझ्या प्रश्नांची उत्तर देते आई, त्या आळ्याला गरज असतात का, त्या चॉकलेट नदी काय करत असतात, काय माझं डोकं नको पिकू, अगं तुझं डोकं पिक काय आंबा आहे का, मग तो दायरा दिला म्हणून किती प्रश्न इच्छिता, त्या एक्वागार्डवाल्यांना ये क्या है इससे क्या होगा फिर क्या होगा, मग सगळे त्याचं सारखं सारखं कौतुक करत आहे, किती स्मार्ट मुलगा आहे तुमचा, आणि मी प्रश्न इच्छित काय म्हणते मी त्या धुपटपट्टीतली अट्टे, अगं मी तर चिखलात खेळत होते खूप मजा आली, काय कपडे धुऊन धुऊन तुझे हात तुटते, मग काय सेल्फेक्सेल हे ना, काय म्हणते जाहिराती काय खरे असतात मग काय खोटे असतात, मग कशाला हवे ते जाहिराती, बंद करा बंद करा बंद करा खोट्या जाहिराती बंद करा, कळलं का मित्रांनो खोट्या ठेवायला जाहिराती, धन्यवाद।